नमस्कार, मी वैशाली। स्वागत आहे तुमचे टी टाइम विथ वैशालीमध्ये। आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये अनेक सण अत्यंत उत्साहाने आनंदाने साजरे केले जातात। त्या सणांपैकी एक सौभाग्यवती स्त्रियांचा महत्त्वाचा सण, तो म्हणजे वटपौर्णिमा। हिंदू पंचांगातील ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा म्हणजे वटपौर्णिमा। या दिवशी स्त्रिया वटपौर्णिमा व्रत करतात। पतीला उत्तम व दीर्घायुष्य लाभावे म्हणून या दिवशी वडाच्या झाडाची पूजा करण्याची परंपरा आहे। वडाचे वृक्षाचे आयुष्य जास्त असते, तसेच त्याच्या पारंब्यांचे विस्तारे खूप मोठे असते, म्हणून या वृक्षाप्रमाणे आपल्या पतीला आणि कुटुंबियांना आरोग्य संपन्न दीर्घायुष्य लाभावे हा त्यामागचा हेतू आहे। आणि याबद्दलची प्राचीन कथेप्रमाणे सावित्रीने आपल्या पती सत्यवानाचे प्राणही यमाकडून परत मिळवले ते या वडाच्या झाडाखालीच, त्यामुळे ही वडाच्या झाडाची पूजा करण्याची परंपरा आहे। वटपौर्णिमेच्या दिवशी सुवासिनी महिला पारंपरिक पेहराव करतात। दागदागिने, गजरा, वेणी, बांगड्या घालून स्वतःला सजवून घेतात। पूजेचे ताट हातात घेऊन एकत्रित वटवृक्षाची पूजा करण्यासाठी जातात। आपणही जवळच्या परिसरात वडाचे झाड असल्यास तिथे जाऊन पूजा करावी। हळदी, कुंकू, वस्त्रमाळ, हिरव्या बांगड्या, सौभाग्य अलंकार तिथे अर्पण करावे। फळांचा राजा आंबा हा तिथे वटवृक्षाची पूजा करताना ठेवावे। धूप, दीप, नैवेद्य दाखवावे आणि फुलवावे। आणि त्यानंतर वडाच्या झाडाला पांढरा दोरा गुंडाळून सात प्रदक्षिणा सुद्धा घालावेत आणि शेवटी सुवासिनी महिलांची ओटी भरावी। वटवृक्षाच्या खोडात विष्णू, मुळात ब्रह्मा आणि फांद्यात शिव विराजमान आहेत। वडाच्या झाडाला असणाऱ्या पारंब्या सावित्री मातेचे रूप मानले गेले आहेत, म्हणून पतीच्या दीर्घायुष्यासाठी, संतान प्राप्तीसाठी वटवृक्षाची पूजा करण्याचे शास्त्रात सांगितले आहे। वटपौर्णिमा व्रत केल्याने वैवाहिक जीवनात येणाऱ्या अडचणी संपतात व सुख समृद्धी वाढते। काही ठिकाणी ही पूजा ज्येष्ठ महिन्याच्या अमावस्येला केली जाते, पण महाराष्ट्रात पौर्णिमेच्या दिवशी हे व्रत केले जाते। आता पौर्णिमेच्या तिथीबद्दल जाणून घेऊया। यावर्षी वटपौर्णिमा 3 जून शनिवारी सकाळी 11:17 पौर्णिमेची तिथी सुरू होणार आहे आणि 4 जून रविवारी सकाळी 9:11 ही राहणार आहे। तर यावेळेस आपल्याला ही पूजा करायची आहे। आजकालच्या धकाधकीच्या जीवनामध्ये स्त्रिया घरातील सर्व कामे तर करतातच, त्याचसोबत घराबाहेर जाऊन कामानिमित्त घराबाहेर पडतात। अशा वेळेस बाहेर जाऊन वटवृक्षाची पूजा करणे त्यांना शक्य नसेल, तर घरच्या घरी अगदी शास्त्रोक्त पद्धतीने, सोप्या पद्धतीने वटसावित्री पौर्णिमेची पूजा कशी करायची आणि आपल्या सौभाग्याचे, आपले पतीचे दीर्घायुष्य वाढवण्यासाठी पूजा कशी करायची याबद्दलचाच माझा आजचा व्हिडिओ असणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर सर्वात पहिले आपण साहित्य पाहूया। हळदी, कुंकू, अक्षता, फुले, आंबे घ्यायचे, ब्लाऊज पीस घ्यायचे, पानं घ्यायचे, वस्त्रमाळ, खारी, खोबरे, सुपाऱ्या, गणपती म्हणून सुपारी, अक्षता, गुळ, खोबऱ्याचं नैवेद्य, खडी साखर, पांढरा दोरा, खारी, खोबरे, 1 रुपयाचं नाणं। आणि या नैवेद्याबद्दल मी तुम्हाला पुढे सांगणार आहे। पाणी घ्यायचं आहे आणि फूल निरांजन लावून धूप लावून घ्यायचं आहे। तुम्हाला शक्य असेल तर समई छान प्रज्वलित करून घ्या। हा अत्यंत महत्त्वाचा दिवस असतो आपल्या सवासिनी स्त्रियांचा। तर तुम्हाला छान अशी पूजा करता आली तर तुम्ही नक्की करा। आणि एका पेपरवरती वडाचे झाड काढून तुम्ही घरच्या घरी पूजन कसे करायचे हे तुम्हाला दाखवते मी। तर तुम्ही छान झाड काढून पूजन करायचे आहे। तर पूजेची सुरुवात आपल्याला गणपती बाप्पाच्या स्थापनेने करायची असते। तर गणपती साठी तुम्ही थोडेसे तांदूळ घ्या, त्याच्यावरती गणपती बाप्पा म्हणून सुपारीची स्थापना करा। हळदी, कुंकू वाहा, अक्षता वाहून घ्या। फूल असेल तर तुमच्याकडे लाल पिवळे फूल असेल तर गणपती बाप्पाला नक्कीच ओवाळून घ्या। तुम्हाला निरांजन ओवाळून घ्यायचं आहे, उदबत्ती किंवा धूप तुम्ही तिथे गणपती बाप्पाला ओवाळून घ्या। वक्रतुंड महाकाय, सूर्यकोटी समप्रभ, निर्विघ्नम कुर्मी देव, सर्व कार्येषु सर्वदा, असे म्हणून गणपती बाप्पाचे पूजन करायचे आहे। पाण्याचे भरीव चौकुणावरती तुम्हाला गुळ खोबऱ्याचा नैवेद्य ठेवायचा आहे आणि 3 वेळा पाणी फिरवून घ्यायचं आहे। आणि हात जोडून मला, माझ्या कुटुंबाला, माझ्या पतीला आरोग्य संपन्न दीर्घायुष्य लाभावे अशी प्रार्थना करायची। आता कलश पूजनाबद्दल तुम्हाला सांगते की तुमच्या देवघरामध्ये कलश असेल, तुम्ही तिथेच पूजा मांडणी करत असाल तर तुम्हाला दुसरे कलश मांडण्याची गरज नाही। तुम्ही बाजूला जर पूजा करत असाल तिथे पण तुम्ही मांडला तर ठीक, आणि नाही मांडला तरीसुद्धा तुम्ही साधी पूजा बिना कलश मांडतासुद्धा करू शकता। मी इथे मांडलेला आहे। कलशाला स्वास्तिक काढून घ्या, हळदी, कुंकू वाहा, अक्षता वाहा, लाल फूल असेल तर नक्की वाहा, धूप दाखवा, नैवेद्य
निरंजन पण वाळून घ्या आणि कलशाची पूजन करून घ्या. आता इथे हे पाच खडे मांडलेले आहेत. आता जसे म्हणतात की गाव बदलले तशी परंपराही बदलते, तसे कुठेतरी कुठे कुठे असे पाच खडे मांडून पूजन करण्याची परंपरा आहे. आमच्याकडे वटपौर्णिमेला होळीच्या वेळेससुद्धा असे पाच खडे मांडले जातात, अगदी स्वच्छ धुवून आधी तिथे मांडले जातात, त्यांच्यावर पाणी लावून त्यांचे पूजन केले जातात. तर प्रत्येक ठिकाणी अशी परंपरा असेल असे नाही, ज्यांच्याकडे आहे त्यांनी करायचे, ज्यांच्याकडे नाही त्यांनी नाही केले तरी चालेल. तर हे तिथे पाणी लावून थोडंसं त्यांना हळदी व्हायचं आहे, कुंकू व्हायचं आहे, फुले व्हायचे आहेत आणि निरंजन वाळून या पाच खड्यांची पूजा करूनच आपण वटवृक्षाची पूजा करायची. आता इथे घरात करताना तर अशी करायचीच आहे, पण आम्ही ज्यावेळेस वटवृक्षाची पूजन करायला बाहेर जातो त्यावेळेससुद्धा हे पाच खडे आधी तिथे धुवून मांडणी करून त्याच्यावर हळदी कुंकू अक्षता फुले वाहून त्याच्यानंतरच वटवृक्षाचे पूजन केले जाते. आपले हिंदू धर्म खूप अलौकिक व जीवनात चैतन्य निर्माण करणारा आहे. वटसावित्रीच्या उपवासाच्या दिवशी वडाच्या झाडाखाली बसून पूजेची कथा ऐकावी आणि वडाची आरती देखील करावी, त्याशिवाय पूजा अपूर्ण असते. म्हणून तुम्ही हे पूजन केले तर माझ्या चॅनलवरती वडाची आरती, वटपौर्णिमानिमित्त विशेष वडाची आरती आहे आणि कथासुद्धा आहे. ही कथा ऐकल्यानेसुद्धा सौभाग्यवती होण्याचे आपल्याला वरदान मिळते. तर ते तुम्ही नक्की माझ्या चॅनलवरती जावा आणि ते आरती आणि कथा या दिवशी नक्की तुम्हाला ऐकायची आहे. आता वडाची पूजन आपल्याला करायचं आहे, तर वडाच्या खोडाला आपल्याला पाणी घालायचे असते. इथे कागद असल्यामुळे ते शक्य नाही, तर आपण थोडेसे पाणी आणि थोडेसे दूध या वटवृक्षाला लावून घ्यायचे आहे आणि हळदी आणि कुंकू लावायचे आहे. आता हळदी आणि कुंकू असे कोरडे तुम्हाला शक्य नाही, तर तुम्ही थोडेसे पाणी घालून थोडेसे ओलसर करून घ्या आणि त्याला हळदी आणि कुंकू अक्षता आणि फूल तुम्हाला माळ करता आली, हार बनवता आला तर ते करू शकता. पण इथे आता पेपर असल्यामुळे तिथे आपल्याला हार आपल्याला घालणं शक्य नाही आहे, म्हणून मी इथे फूल ठेवलेलं आहे. फूल ठेवा आणि छोटीशी, आता आपण जेव्हा पूजेला जातो तेव्हासुद्धा वस्त्रमाळ करतो, तर तुम्हाला इथे वस्त्रमाळ नक्की करायची. आता हे इथे तुम्ही खाली ठेवू शकता आणि तुम्हाला खाली ठेवून शक्य नाही तर तुम्ही थोडंसं फेविकॉल म्हणतो आपण, फेविकॉल किंवा डिंक घेऊन ते वस्त्रमाळ तिथे तुम्ही झाडाला लावायची आहे. छान तुम्हाला धूप दाखवून घ्यायचं आहे, निरंजन ओवाळून घ्यायचं आहे. तुम्हाला तुपाचं निरंजन या दिवशी आरतीच्या वेळेस तरी लावायचं आहे. तर हे पहा, अशी वस्त्रमाळ मी लावून घेतलेली आहे. आता आपण विडा मांडायचा आहे. तर दोन पाने, नागवेलीची पाने, खायची पाने तुम्हाला तिथे ठेवायची आहे आणि पानावरती तुम्हाला सुपारी, खारी, खोबरे, हळकुंड, बदाम, 1 रुपयाचे नाणे असे ठेवून तिथं पूजन करायचे आहे. हे सर्व साहित्य तुम्ही आता वटपौर्णिमेच्या दिवशी कामाची खूप गडबड असते, तर हे सर्व साहित्य तुम्ही आदल्या दिवशी सगळी तयारी करून ठेवायची आहे, म्हणजे वेळेवर तुम्हाला गोंधळ होणार नाही. आता ह्या जो आपण विडा मांडलेला आहे त्याच्यावरती आपल्याला हळदी कुंकू नक्कीच व्हायचे आहे. आता ब्लाऊज पीस, आता ज्यावेळेस आपण पूजन करतो त्यावेळेस आपल्याला हे ब्लाऊज पीस आणि काही ठिकाणी नारळ ठेवले जाते, पण आमच्याकडे असा आंबा ब्लाऊज पीसवरती. आता तुम्ही ब्लाऊज पीस जर नसेल ठेवला तर एक नवीन कपडा तुम्ही छोटासा घ्या, त्याच्यावर तुम्हाला आंबा ठेवायचा आणि गव्हानी ओटी भरायची. या दिवशी गव्हाचे मान आहे तर गहू आपल्याला वापरायचे. तर ब्लाऊज पीसवरती आंबा आणि गहू टाकून तुम्हाला वटवृक्षाचे पूजन करायचे. आता हे पहा, हरभऱ्याची डाळ, गूळ आणि गव्हाचे पीठ हे आमच्याकडे नैवेद्य म्हणून पूजेला ज्यावेळेस आपण जातो तर हे सगळं घेऊन जायचं असतं आणि तिथे गुरुजी असतात मंदिरामध्ये, त्यांना हे आम्हाला द्यायचे असते. म्हणजे आता तुम्ही हे ब्लाऊज पीस नारळ इथे देवाजवळ जरी ठेवला किंवा त्यांनी असे एक टोपले घेऊन बसलेले असते तर त्यांना हे सर्व आपल्याला गुरुजींना दान करायचे असते. तर तुम्ही इतर तुमची असेल इच्छा तर तुम्ही त्याच्यासोबत काही दक्षिणाही त्यांना देऊ शकता. आता आपल्या नैवेद्याबद्दल, तर या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो. तर सकाळी आपल्याला पूजेच्या वेळेस जर नसेल तयार नैवेद्य झालेला तर आपण खडीसाखर किंवा दूध साखर, पंचामृत याचा पाण्याचं भरीव चौकोनावरती करून नैवेद्य दाखवून घ्यायचं आहे आणि पुरणपोळीचा झाल्यावर तो नैवेद्य नंतर तुम्ही ठेवू शकता. आता पांढरा दोरा आपल्याला वडाला, हे पूजन संपन्न झाल्यानंतर आपल्याला पांढरा दोरा वडाला गुंडाळायचा. आता इथे आपल्याला पेपरवरती करता येणार नाही, तर असे आपण उजव्या हाताने डाव्या हाताला असे 7 फेरे आपल्याला घालायचे असतात. तर असे 7 वेळा तुम्ही असे गुंडाळून घ्यायचे आहे आणि हे 7 वेळा गुंडाळून तुम्हाला झाडाच्या आता तुम्ही खाली ठेवा किंवा तिथे मी आता तुम्हाला पुढे दाखवते की कसं मी चिटकवून घेतलेलं आहे तसं तुम्ही करू शकता. आणि स्वतः भोवती तुम्हाला 5 किंवा 7 ज्याच्याकडे जशी परंपरा आहे तशी करू शकता. तुम्हाला स्वतःभोवती त्याच्यानंतर प्रदक्षिणा घालायची. ते पाचशे आता तुम्हाला दोरा तोडायचा नाही, हा दोरा तिथेच ठेवायचा. हे असे करून तुम्ही 7 वेळा करून तिथे ते ठेवायचं आणि चिटकवून घ्यायचे. तर अशा प्रकारे ही घरच्या घरी अगदी कमी साहित्यामध्ये वटपौर्णिमेची पूजा अशी संपन्न करायची आहे. पूजा झाल्यानंतर तुम्हाला वटवृक्षाची आरती आणि कथा सर्व मैत्रिणींनी मिळून ऐकायचे आहे.
आणि ते झाल्यानंतरच तुमची पूजा पूर्ण होती। त्याचे व्हिडिओ माझ्या चॅनलवरती आहेत मैत्रिणींनो, ते तुम्ही नक्की बघा। आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। तोपर्यंत धन्यवाद।